आमची माणसं त्यांच्याकडं अरे या देशातल्या स्त्रीचा भारत मातेचा जर असा अपमान होत असेल देशातल्या स्त्रीचा अवमान होत असेल आणि तेही सत्ताधाऱ्यांकडून तरी जर कुणाला राग येत नसेल तही आमच्या भारताची बदनामी आहे तुमच्या हिंदुस्थानची बदनामी आमच्या इंडियाची सुद्धा बदनामी आहे आपला इंडिया रोज बदनाम केला जातोय यांच्या घाणेरड्या विचारातून काय फ्लाईंग किसचं घेऊन बसला साहेब आजपर्यंत जर इतिहास उकरून काढायचा प्रयत्न केला सभागृहामध्ये दे। देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे। राजधानीमध्ये त्याच्यावर चर्चा होते आणि राहुल गांधींनी घेतला म्हणून सांगितलं जातं त्या राहुल गांधी अंश वळ आलेली आहे ही सगळीच घाणेरड्या विचाराची आहे आणि हे फार चांगले आहेत फ्लाइंग किस घेतला म्हणून आता तो घेतला का नाही घेतला लांबून तो असा केला का कसा केला काय माहीत नाही पण त्याच्यावरून संसदेच्या सभागृहामध्ये गदारोळ होतो पण एखाद्या स्त्रीला एखाद्या बाईला एका सैनिकाच्या बायकोला आपल्या देशामध्ये माननीय मोदी सरकारच्या सत्ता काळामध्ये स्त्रीला रस्त्यावर पूर्ण नग्न त्या ठिकाणी चालवलं जातं तिची टिंगल टावळी केली जाते तिची अवहेलना केली जाते एवढंच काय त्या उघड्या नागड्या स्त्रीला अत्यंत वाईट पद्धतीने तिच्यावर अन्याय अत्याचार केला जातो पुरुष प्रधान मानसिकता तिथं लचके तोडण्याचं काम करते त्याच्यामुळं संसदेच्या सभागृहामध्ये गदारोळ होत नाही एखाद्या मंत्री महोदयांना किंवा लोकप्रतिनिधीला केला की न केला आणि त्याच्या अगोदरच ट्विट कसे काय पडतात हा सगळा बनाव केला जातो ठरवून त्यावेळेस मात्र सभागृहामध्ये ज्या पद्धतीचा आकाड तांडव केला जातो हा सगळा शुद्ध खोटारडेपणा आमच्या भारतात घडतोय आणि हे आम्ही निर्बुद्धासारखं खोटं नाट सगळं तमाशाच्या रूपाने पाहतोय किती चमत्कार आहे मित्रांनो जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत फ्लाइंग किस घेतला गेला आपण चित्रपटामध्ये सुद्धा पाहिला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण लांबून का असे ना अनुभवत असतो तो चांगल्यासाठी असतो तो लहान मुलांसाठी म्हणजे प्रेमाने घेतला जातो तो चुकीचा आहे की बरोबर आहे हे ठरवणारी एक व्यवस्था आहे ती व्यवस्था फक्त नाव ठेवण्यामध्ये फार अग्रेसर असते परंतु एखाद्या नेत्याला परंतु एका देश वाचवण्यासाठी निघालेल्या व्यक्तीला बदनाम करायचं असेल तर तिथं शेवटी स्त्रीचा आधार घेतला जातो पण मित्रांनो एखाद्या स्त्रीला ती मणिपूरची असू द्या ती महाराष्ट्राची असू द्या ती गुजरातची पंजाबची हरियाणाची मध्य प्रदेशची कर्नाटकची पश्चिम बंगालची कुठलीही महिला असू द्या ती जर स्त्री असेल आणि तिला जर जा जात धर्माच्या पलीकडे जाऊन पाहणारी नजर असेल तर त्याही स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे ज्या मणिपूर सारख्या दुर्दैवी घटनेमध्ये ज्या पद्धतीनं तिची धिंड काढली एक फ्लाईंग किस घेतला की न घेतला त्याच्यावर संसदेच्या सभागृहामध्ये देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये राजधानीमध्ये त्याच्यावर चर्चा होते आणि राहुल गांधींनी घेतला म्हणून सांगितलं जातं त्या राहुल गांधीची आखी जी काही पिढी आलेली आहे जी काही वंशवळ आलेली आहे ही सगळीच घाणेरड्या विचाराची आहे आणि हे फार चांगले आहेत ज्यांची फ्लाइंग किस घेण्याचा प्रयत्न केला अरे घेतली का नाही घेतली संसदेचं लोकसभेचा सुद्धा पुरावे देऊ शकलेलं नाही त्या आमच्या भारतामध्ये एका स्त्रीचा यथेच्छ बदनामकीय म्हणजे केलं जातं तिला ज्या पद्धतीनं नग्न पूर्ण नग्न उघडं नागडं करून फिरवलं जातं त्यावेळेस याच राज्यातले मणिपूरच्या आणि देशातले मोदी सरकार गांभीर्याने प्रकरण घेत नाही तिथं ती स्त्री त्यांची स्त्री नसते ही स्त्री मात्र त्यांची स्त्री असते हा जो शुद्ध खोटारडेपणा आहे स्मृता इराणी असेल मालिनी असेल किंवा आमच्या महाराष्ट्रातल्या चित्रा वागताय असतील कुठलीही भाजपची महिला मणिपूरच्या त्या स्त्रीची बदनामी झाली चकार शब्द काढलेला नाही हा शुद्ध खोटारडेपणा ज्यावेळेस दुसऱ्यासाठी त्या ठिकाणी सांगितला जातो आणि बोलला जातो त्यावेळेस खुदके बी में झाके देखो क्या जल रहा है क्या हो रहा है लेकिन अजिबात नाही आमची माणसं त्यांच्याकडं अरे या देशातल्या स्त्रीचा भारत मातेचा जर असा अपमान होत असेल देशातल्या स्त्रीचा अवमान होत असेल आणि तेही सत्ताधाऱ्यांकडून तरी जर कोणाला राग येत नसेल ती आमच्या भारताची बदनामी आहे तुमच्या हिंदुस्थानची बदनामी आमच्या इंडियाची सुद्धा बदनामी आहे आपला इंडिया रोज बदनाम केला जातोय यांच्या घाणेरड्या विचारातून काय फ्लाईंग किचं घेऊन बसला साहेब आजपर्यंत जर इतिहास उकरून काढायचा प्रयत्न केला कुठल्या धर्मात आपण जन्मलो कुठल्या धर्मासोबत लग्न केलं कुठल्या धर्माने कुठल्या धर्मासोबत संसार सुरू आहे आणि कोण कुठून जात आहे कोण कुठून येत आहे कोण कुठं भाषण करत आहे आणि कोण काय हातवारे करत आहे त्याच्यावरून चर्चा होते पण संपूर्ण इज्जत त्या गावात त्या रस्त्यावर म्हणजे उघडी नागडी केली जाते त्यावेळेस मात्र आमचे लोकप्रतिनिधी देशाचे कारभारी बोलत नाहीत याच्यापेक्षा दुसरी अत्यंत म्हणजे मनाला किंवा मनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवणारी दुसरी गोष्ट काय सांगा त्याचं कारण सुद्धा तसंच आहे की हे सगळं ठरवून केलं जातंय हे सगळं ठरवून होत हे सगळं ठरवून मांडलं जातंय आम्हाला फक्त ते कळत नाही आमच्या संवेदना जर बोथट झाले असतील तर ते आम्हाला पाऊलो पाऊलो दिसतात का देशाचे केंद्रीय गृहमंत्री महोदय देशाचे प्रधानमंत्री महोदय संयुक्त त्या मणिपूर सारख्या राज्यात जर दौरा काढला असता किंवा इतर देशांमध्ये दे, ज्या पद्धतीनं ऍक्शन मोडवर काम केलं जातं आमच्या देशामध्ये दे, एवढ्या भयानक आणि भयंकर घटना घडत असताना सरकार त्याच्यावर बोलत नाही प्रधानमंत्री त्या राज्यात फिरकायला तयार नाहीत याचा दुटप्पीपणा हा कुणाच्या मनामधला आहे विचारामधला आहे डी एन मधला आहे रक्तामधला आहे हा शोधणं गरजेचं आहे या देशाला फ्लाइंग किसवर चर्चा होते याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव आमच्या देशात संसदेच्या सभागृहामध्ये काहीच असू शकत नाही ती गाय असती तर चर्चा झाली असती ती बाई आहे म्हणून चर्चा होत नाही प्रेम कुणाला कुणावर कुठं आणि कशासाठी केलं जातं आणि कशा सोबत खाल्लं जातं हे जर कळत नसेल हा सगळा थोतांडपणा जातीवादी घाणेरडापणा किंवा सत्ता पिपासवृत्तीचा जो आमच्या देशामध्ये वेगळ्या वेगळ्या विचारधारेला वेगळ्या वेगळ्या विचारधारेच्या विरोधात लढायला लावून जो शुद्ध घाणेरडेपणा सुरू आहे आणि देशाची वाट लावण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे ही धोक्याची घंट आहे अन्यथा अशीच आपली राज्य असेच आपले देश अशीच आपली विचारधारा बेचिराग झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून स्त्रीचा अपमान तुम्ही दररोज करताय लक्षात घ्या तुम्ही एखाद्या स्त्रीचा किंवा भारतातल्या स्त्रियांचा सन्मान करू शकत नसाल तर अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आणि सोयीनं भूमिका घेऊन सोयीनं दुकान चालवण्याचा तर अजिबात नाही हे फक्त लक्षात ठेवा धन्यवाद